विनाअनुदानित शिक्षक संघाची पायी दिंडी नाशिक येथे आले असता त्यांना नाशिकच्या विविध चळवळीतील कार्यकर्त्यांनी भेट दिली व त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. शिवरायांचे जिजामाता यांना विनम्र अभिवादन करून आम्ही औरंगाबाद 27 जुलै या दिवसापासून अन्नत्याग पायी दिंडी या ठिकाणी करत आहोत. आमच्या संघटनेचे अध्यक्ष एकच सर खैरे सर गजानन खैरे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबादहून 5 शिक्षक पायी चालत येत आहोत. अन्नाचा एक टन सुद्धा या ठिकाणी आमच्या सरांनी ग्रहण केलं नाही. फक्त पाण्यावर या ठिकाणी आज 13वा दिवस आलेला आहे. या 13व्या दिवसापर्यंत आमच्या सरांनी अन्नाचा एक टन घेतला नाही. या अगोदरही सरांचे जबरदस्त असे आंदोलन त्या ठिकाणी झाले. त्या आंदोलनामध्ये अन्नत्याग असेल, जलत्याग असेल, त्यानंतर समुद्रात उडी घेण्याचा प्रयत्न असेल, तरीसुद्धा या मग्रूर सरकारला जाग येत नाही. अनेक प्रकारचे आंदोलन या मानवाने या ठिकाणी तमाम शिक्षकांसाठी केले, तरीसुद्धा सरकारला जाग आली नाही. आमची एकच मागणी आहे की सर्वांना प्रचलित अनुदान या ठिकाणी देण्यात यावं. 20 नको 40 नको, सर्वांना प्रचलित अनुदान या ठिकाणी देण्यात यावं, एवढीच एक मागणी सरकारला या ठिकाणी करतो. आज सरकार सरची तब्येत अतिशय खालवलेली आहे. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक सुद्धा कण त्या ठिकाणी राहिलेला नाही, तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही. सरकार फोनवर चर्चा करतंय पण कोणी प्रतिनिधी येत नाही. एवढ्या मोठ्या 288 आमदार या आपल्या विधानभवनामध्ये आहे आणि मंत्री पण आहेत, एक सुद्धा मंत्री या ठिकाणी भेट द्यायला तयार नाही आणि प्रश्न आमचा सांगायला तयार नाही. छाती ठोकून की मी तुमच्या सोबत येतो आणि तुमचा प्रश्न मार्गी लावतो असं कोणी म्हणत नाही. अरे सरकारकडे पैसे नाही, पैसे का नाही सरकारकडे? सरकार का चालू शकत नाही? सरकार जर पैसे नसेल तर हे सरकार चालेल कसं? असं सरकार बंद करा ज्या सरकारकडे पैसे नाही. शिक्षकांसाठी पैसे नाही, बाकी सगळ्या लोकांसाठी पैसे. या सरकारना उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत, गाड्या घेण्यासाठी पैसे आहेत आणि शिक्षकाला पैसे देण्यासाठी, पगार देण्यासाठी पैसे नाही. आम्ही जीवाचं रान करतोय. आम्ही IAS IPS अधिकारी घडवलेत, आम्ही शिक्षक आहोत. एवढे मोठे महान लोक आम्ही मुलं आम्ही शिकवले आणि ते पुढे गेले. शिक्षक हा एका कुंभाऱ्यासारखा असतो, तो मातीच्या गोळ्यांना वळण देतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते मडके आणि भांडे तयार होतात. अशा शिक्षकाला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर पगार मिळत नसेल तर हा सगळ्यात मोठा अन्याय या ठिकाणी या शिक्षकावर होत आहे. म्हणून आमच्या सरांनी या ठिकाणी अन्नत्याग पायदिंडी काढली, सरकारला जाग आली पाहिजे आणि प्रचलित अनुदानानुसार त्या ठिकाणी येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही आणि त्याचे मिनिट्स आमच्या सरांपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी सोडत नाही. आमच्या या आंदोलनाला औरंगाबादपासून आमचे बरेच मित्र या ठिकाणी पायी चालत आहेत. कमलेश राजपूत असेल, वसंत पानसरे सर असेल, महाजन सर असेल, अनिश कुरेशी सर असेल. ईद असताना हा माणूस ईदला घरी गेला नाही, ईद सोडून दिली. तो म्हणला की ईद ही वर्षानुवर्षे चालू राहील, परंतु हा हे आंदोलन पुन्हा असं करायचं नाही. या आपल्या सर्व शिक्षकांना पगार मिळाला पाहिजे यासाठी हे सर आमच्याबरोबर चालत आलेच आहेत. या सरांना मी आणि आपण सर्व शिक्षकांनी कोटी कोटी विनम्र आवाहन केलं पाहिजे की जो माणूस 13 दिवस बिगर आणण्याचा चालतो आहे.